सांगली कोल्हापूर रोडवरील वर्कशॉप फोडून अज्ञात चोरट्याने वर्कशॉपमधील साहित्य चोरून नेले याबाबत वसीम अब्दुल नदाफ वर्ष अडतीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक तक्रार दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला हडको कॉलनी अभयनगर येथे राहणारे फिर्यादी यांचा कोल्हापूर रोड येथे कर्लासकर कॅरेजच्या शेजारी लेथ मशीनचे वर्कशॉप आहे सोमवारी रात्री दहा वाजता वर्कशॉप बंद करून फिर्यादी घरी गेले असता साडे दहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांचे वर्कशॉपचे शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करून वर्कशॉपमधील पंधरा हजार चारशे रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले असे सांगली शहर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे